कोल्हापूर पोलीस अधीक्षकांनी आर्थिक फसवणुकी संदर्भात केलेल्या आव्हानास शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद. कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिनांक 17 मे 2023 रोजी केलेल्या आव्हानानुसार दिनांक 19 मे रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस वाहतूकदार शेतकऱ्यांसाठी विशेष कॅम्पचे आयोजन केले होते. यामध्ये ज्या वाहतूकदारांची अथवा शेतकरी वर्गाची मुकादम अगर इतर यंत्रणेद्वारे आर्थिक फसवणूक झालेली आहे त्यांनी पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे तात्काळ गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिलेले होते. या आव्हानास हातकरंगले येथील कल्लापन्ना आवाडे जवार शेतकरी सहकारी साखर कारखान्याकडे ऊस तोडणी वाहतुकीचा स्मरणलेख केलेल्या व आर्थिक फसवणूक झालेल्या वाहतूकदार शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. यावेळी कारखान्याचे केन कमिटीचे चेअरमन डॉक्टर राहुल आवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूकदार शेतकऱ्यांनी कुरुंदवड पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल केले. यावेळी जवाहर पाटील, शरद आलासे, दादासो सांगावे, संजय कोतळी, विजय कुंभोजे, नाना पाटील, बबन मुरगुडे, अरुण ऐनापुरे, केतन रायनाडे, अशोक चुको, शीतल पाटील, महावीर पाटील, रवींद्र कमने, परसू धनगर, भगवान पाटील, रोहित दानोळे आदी उपस्थित होते. शक्ती न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉन दाबा.